शरद पवार म्हटलं की एक मराठा नेतृत्व, एक लोकनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि अनुभवी म्हणजे प्रदीर्घ अनुभव या राजकारणात असलेली व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेकदा माननीय पंतप्रधान मोदीजींनी पण सांगितलं होतं की बराच वेळेला मी पवारसाहेबांचे सल्ले घेऊन काम करतो. ही विधानं आपल्याला अनेक ठिकाणी कुठे ना कुठेतरी ती आढळतील. आणि जर त्यांनी आज असा सल्ला दिला आहे किंवा असं काही सांगितलं आहे, तर आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना पण हेच सूचित करायचं होतं की मुख्यमंत्री हे संविधान पद आहे, आपल्याला अनेक कामं, अजूनही खूप कामं आहेत. 2 वर्षामध्ये उद्धवजींनी अनेकांचे प्राण वाचवण्याचं काम केलं. आज जो काही आपण सण हा जो काही म्हणतायत ना की आमचं सरकार आलं आणि हिंदू सण, तर सण तेव्हाही होत होते, सण कुठेही थांबले नव्हते, पण तेव्हा आपण गर्दी थांबवत होतो, गर्दीमधली वर्दी देत होतो. त्यामुळे उगाचच कुठच्या तरी चिल्लर थिल्लरपणा करून वाक्य टाकायची आणि लोकांना त्या वाक्याभोवती फिरवायचं, तर हे लोकांचं मत आहे की सण तर सगळे झाले, प्रत्येकाच्या घरात गणपती बसले, मंडळातसुद्धा गणपती बसले, फक्त गर्दी नको. हे माननीय माजी मुख्यमंत्री आणि ते पण पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनांचं प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते पालन करत अधिक आपला वेळ COVID-19 करोनाच्या लोकांसाठी दिलं. त्यामुळे आत्ताही आम्हाला असंच वाटतं आहे की तिथेच होणार मेळावा, हेच होणार, हा इतिहास खुसण्याचं काम, इतिहास संपवण्याचं काम करू नका. 56 वर्ष, काही 1-2 वर्ष अतिवृष्टी झाली पावसाची म्हणून झाला नाही असं वगळता, बाकी वेळेला एक झेंडा, एक मैदान, एक पक्ष आणि एकच नेता, हा रेकॉर्ड आहे, हा जागतिक पण रेकॉर्ड आहे. आणि तो रेकॉर्ड कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं वर्तन कोणाकडनंच होता कामा नये. आणि म्हणून दसरा मेळावा तर त्याच मैदानावर होणार, हे तर प्रत्येकाने आम्ही सांगतोच आहे. आणि सगळे आता गजनी बनू बघतायत, पण मला वाटतं प्रशासन गजनी होणार नाही. प्रशासनाच्या हे पक्क लक्षात असणार की इतके वर्ष आपण एकाच पक्षाला दसरा मेळाव्याची परवानगी देतो, आता अनेकांचे गुढीपाडव्याचे मेळावे होतात, अनेकांचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्या शिवाजी पार्क मैदानावर, पण दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे आणि ते गेल्यानंतर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनीच घेतला आहे, तर सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांनी पवारसाहेबांनी जे सूचना केली आहे किंवा सल्ला दिला आहे, सल्ला मानणार नाहीत कारण सल्ले आता नको आहेत, कारण भलतेच सल्ले चालू आहेत. त्यामुळे ज्या सूचना केल्या आहेत त्या किमान खरंच ऐकाव्या अशी माझी वैयक्तिक मागणी आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.